हाय फ्रेंड्स, आज आपण एनसीईआरटीतला लास्ट टॉपिक जो आहे तो म्हणजे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन। आज आपण हा न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बघणार आहोत। या न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ओके, इथं तुम्हाला एक होमिओस्टॅसिसची डेफिनेशन दिलेली आहे बुकमध्ये। दुसरी जे कोऑर्डिनेशन आहे, या कोऑर्डिनेशनची डेफिनेशन तुम्हाला पहिल्या इंट्रोडक्टरी पार्ट्स मध्ये दिलेली आहे। कोऑर्डिनेशन म्हणजे काय याची डेफिनेशन तुम्हाला तिथे दिलेली आहे। ज्या वेळेला दोन पार्ट्स एकत्र येतात, दोन ऑर्गन्स एकत्र येतात, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन कसं असतं, ओके, इथं दिलेलं आहे तुम्हाला। इथं कुणाचं कोऑर्डिनेशन करायचं आहे, तुम्हाला एक नर्वस सिस्टीमचं कोऑर्डिनेशन करायचं आहे, ओके, आणि दुसरं म्हणजे एंडोक्राइन सिस्टीमचं कोऑर्डिनेशन करायचं आहे। या दोन सिस्टीम आपल्याला बघायच्या आहेत, एक नर्वस सिस्टीम कशा पद्धतीने काम करते आणि एक एंडोक्राइन सिस्टीम कशा पद्धतीने काम करते, ओके। या दोन सिस्टीमचा स्टडी आज आपण इथं करणार आहोत, ओके। याच्यानंतर पुढे तुम्हाला 21.1 याच्यामध्ये न्यूरल सिस्टीम दिलेला आहे। या न्यूरल सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे। पहिल्यांदा आपण टॉपिकचं सुरुवातच करत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की जसं आपण म्हणतो सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, तसं इथं त्यांनी म्हटलेलं आहे न्यूरॉन्स इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम। नर्वस सिस्टीमचं बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोण आहे, तर न्यूरॉन्स आहे। न्यूरॉन्स, आता ह्या न्यूरॉन्सचा स्टडी करायचा आहे आपल्याला, तर त्यांनी सांगितलंय की हे काय करतं, न्यूरॉन्स कॅन डिटेक्ट, फंक्शन बघा, डिटेक्ट रिसीव अँड ट्रान्समिट, ओके, खूप महत्वाचं आहे, डिटेक्ट receive and transmit different kind of stimuli, okay? त्याच्यानंतर आपण अगदी लोअर वर्टिब्रेट पासून ह्युमन बिईंग पर्यंत येणार आहोत, जे किंगडम अॅनिमलियामध्ये पण आपण बघितलंय प्रत्येकाची नर्वस सिस्टीम कशी असते ते शॉर्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे इथं। न्यूरल ऑर्गनायझेशन इज अ व्हेरी सिम्पल इन लोअर इनवर्टिब्रेट्स, फॉर एक्झाम्पल हायड्रा, इट इज कंपोज ऑफ नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स, याची डायग्राम मी तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये दिलेली आहे, हायड्राच्या रिलेटेड दिलेली आहे। नेटवर्क ऑफ न्यूरॉन एवढंच इथं म्हणलेलं आहे, तिथं थोडंसं डिस्क्रिप्शन जास्त आहे। न्यूरल सिस्टीम इज अ बेटर ऑर्गनाइज्ड इन इन्सेक्ट, म्हणजे तुम्ही पुन्हा आर्थ्रोपोडाला आलात, ओके, न्यूरल सिस्टीम इज बेटर ऑर्गनाइज्ड, ओके, हायड्रापेक्षा बेटर ऑर्गनाइज्ड। इथं नेटवर्क ऑफ न्यूरॉन सांगितलंय, काही ठिकाणी नर्व नेट असं सांगितलेलं आहे, ओके। त्याच्यानंतर ब्रेन इज प्रेझेंट अलॉंग विथ नंबर ऑफ गँग्लिया म्हणजे स्वेलिंग सारखा पार्ट असतो तो, नंबर ऑफ गँग्लिया अँड न्यूरल टिश्यू, आणि वर्टिब्रेट्स हॅव मोर डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम, ती आपण आता बघणार आहोत। ही नर्वस सिस्टीम इथं मोर डेव्हलप्ड सांगितलेली आहे, बघा पुन्हा एकदा रिपीट करतो, एक लोअर वर्टिब्रेट्स, एक्झाम्पल दिलं हायड्रा फर्स्ट, सेकंड दिलेला आहे इन्सेक्ट, ओके, थर्ड दिलेला आहे वर्टिब्रेट्स, असे तीन एक्झाम्पल एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत जे बाय हार्ट पाहिजे। त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे त्याच्यामध्ये न्यूरल सिस्टीमचं डिवायडेशन सांगितलंय, न्यूरल सिस्टीम इज डिवायडेड इंटू टू, ओके, न्यूरल सिस्टीम इज डिवायडेड इंटू टू, फर्स्ट इज अ सीएनएस आणि सेकंड इज अ सीएनएस म्हणजे काय दिलेलं आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम। इथं लक्षात ठेवायचं, बरोबर जो सेंटरला आहे, सेंटरला बॉडीच्या बरोबर सेंटरला कोण आहे, हा ब्रेन आहे, आणि हा कोण आहे, स्पायनल कॉर्ड, लिहून टाका इथं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, ओके, इथं लिहिलं आपण, एक म्हणजे ब्रेन आणि सेकंड कोण आहे, स्पायनल कॉर्ड आहे का, स्पायनल कॉर्ड, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड बरोबर सीएनएसला आहे।
इथं फंक्शन लगेचच दिलंय, सीएनए चं फंक्शन दिलेलं आहे, साइट ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग अँड कंट्रोलिंग. त्याच्यानंतर पीएनएस, ऑल नर्व ऑफ द बॉडी असोसिएटेड विथ द सीएनएस, द नर्व फायबर्स ऑफ पीएनएस इज अ टू टाइप, एफरंट आणि इफ्रंट. एफरंट आणि इफ्रंट तुम्हाला माहिती आहे हे शब्द आपण केव्हा घेतो, एफ्रंट म्हणजे आत येणारे, आता इथं आत येणारे कुठले घ्यायचे, ब्रेन कडे येणारे आणि ब्रेन कडून जाणारे. ओके, एफ्रंट आणि इफ्रंट दिलेला इथं. एफ्रंट नर्व फायबर ट्रान्समिट इम्पल्स फ्रॉम टिश्यू और ऑर्गन टू द सीएनएस, म्हणजे ब्रेन कडे जाणारे, सीएनएस कडे जाणारे जे आहे ते आत येणारे एफ्रंट म्हणायचं, आणि ब्रेन कडून बाहेर जाणारे जे आहे इफेक्टरला जाणारे आहे त्याला ई फ्रंट म्हणायचं. अशा दोन्हीही डेफिनेशन इथं दिलेल्या आहे. पुढे आपण गेलो तर त्यांनी पुन्हा दिलेलं आहे, पीएनएस इज डिवाइडेड इनटू टू डिव्हिजन, दॅट इज द सोमॅटिक अँड ऑटोनॉमिक, सोमॅटिक न्यूरल सिस्टीम अँड ऑटोनॉमिक. सोमॅटिक न्यूरल सिस्टीम रिले इम्पल्सेस फ्रॉम सीएनएस टू द स्केलेटल मसल, वाइल द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ट्रान्समिट द इम्पल्स फ्रॉम सीएनएस टू द इनवॉलंटरी ऑर्गन ऑफ द स्मूथ मसल. ऑटोनॉमिक न्यूरॉन इज अगेन डिवाइडेड इन टू सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. ओके, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. ऍक्च्युली यांनी जे क्लासिफिकेशन केलं आहे पीएनएचं क्लासिफिकेशन येतं, त्या पीएनएचं क्लासिफिकेशन मध्ये कशा पद्धतीने येणार आहे, एक पीएनएचं क्लासिफिकेशन इथं आपण जर बघितलं हे अकॉर्डिंग टू एक झालं, दुसरं क्लासिफिकेशन आपण जर बघितलं तर या पद्धतीनं येतं, काय येतं, एक येतं सोमॅटिक आणि एक येतं ऑटोनॉमिक. आहे का बघा, ऑटोनॉमिक. ह्या सोमॅटिक मध्ये पुन्हा एक येतात क्रॅनियल नर्व आणि एक येतात स्पायनल नर्व, आणि इथं येतं ऑटोनॉमिक मध्ये दोन येतात, एक येतं सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि एक येतं पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. ओके, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक न्यूरल सिस्टीम हा इथं दिलेला आहे. आणखीन एक तुम्हाला पार्ट दिला आहे, विसरल नर्वस सिस्टीम. विसरल हा वर्ड बऱ्याच ठिकाणी आपल्याला जातो, काही ठिकाणी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन असं म्हणलेलं आहे. इज अ पार्ट ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम दॅट कॉम्प्रेस द होल कॉम्प्लेक्स ऑफ द नर्व फायबर्स गँग्लियॉन प्लेक्सेस. प्लेक्सेस मीन्स नेटवर्क, अंडरलाईन करून ठेवा, खूप महत्वाचं आहे. दॅट इज अ प्लेक्सेस. प्लेक्सेस मीन्स नेटवर्क बाय विच इम्पल्सेस ट्रॅव्हल्स फ्रॉम सीएनएस टू विसेरा. विसेरा व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन, विसेरा व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. ओके, अँड फ्रॉम विसेरा टू सीएनएस. ओके, विसेरा टू सीएनएस, बघा अंडरलाईन करून ठेवा, सीएनएस टू विसेरा, विसेरा टू सीएनएस, विसेरा नर्वस सिस्टीम. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, हा पॉइंट दुसरीकडे दिलेला नाही. ओके, हा पॉइंट ऍडिशनल आहे एनसीईआरटी मध्ये. ओके, चलो पुढे आपण जाऊया. त्यांनी 21.3 दिलेला आहे, दॅट इज अ स्ट्रक्चरल युनिट. आपण जे म्हणलं न्यूरॉनचं, इथं तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राम आता ह्या डायग्रामच्या आधी तुम्हाला त्या न्यूरॉनचे त्यांनी मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे त्याचे तीन मेजर पार्ट्स केले, एक सेल बॉडी, एक डेंड्राइट्स आणि एक एंझॉन. बघा, एक सेल बॉडी, डेंड्राइट्स आणि एंझॉन. सेल बॉडी कंटेन, सेल बॉडीमध्ये काय काय आहे बघा, सेल बॉडीमध्ये सायटोप्लाझम विथ अ टिपिकल सेल ऑर्गॅनिलीज, सर्टन ग्रॅन्युलर बॉडीज, नेझल्स ग्रॅन्युल्स. ओके, नेझल्स ग्रॅन्युल दिलेलं आहे. आता ह्या नेझल्स ग्रॅन्युलबद्दल एक एमसीक्यू विचारला जातो एनसीईआरटीला, तिथं लिहून घ्या. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड रायबोसोम फॉर्म ग्रॅन्युल लाईक स्ट्रक्चर. पुन्हा रिपीट करतो, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड रायबोसोम फॉर्म ए ग्रॅन्युल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड नेझल्स ग्रॅन्युल्स.
called nasal granules. Called nasal granules. आता इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉनची डायग्राम आहे. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन आहे का बघा. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉनची डायग्राम. यस, या स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉनच्या डायग्राम मध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिलंय डेंड्राइट्स. डेंड्राइटचं फंक्शन काय येणार रे? सिंपल आहे. डेंड्राइटचं फंक्शन काय? कंडक्ट करणे. लिहा तिथं कंडक्ट इम्पल्स टुवर्ड सायटॉन. डेंड्राइटचं फंक्शन आहे कंडक्ट इम्पल्स टुवर्ड सायटॉन. सेकंड आहे नेझल्स ग्रॅन्युल्स दिलेला आहे तिथं स्ट्रक्चर मध्ये. नेझल्स ग्रॅन्युल्स, या नेझल्स ग्रॅन्युल्सचं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस. नेझल ग्रॅन्युल्सचं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस. ओके, थर्ड इथं आणखीन एक पार्ट दाखवायचा राहिलेला आहे तो म्हणजे ही डायग्राम अगदी इझी आहे. ही डायग्राम कशी ड्रॉ करायची हे मी सांगतो. या पद्धतीने जरी डायग्राम ड्रॉ केली हे आले सगळे डेंड्राइट्स. हे सगळे डेंड्राइट्स. ओके, जिथं एंजॉन स्टार्ट होणार आहे, जिथं एंजॉन स्टार्ट होणार आहे यालाच म्हणायचं एंजॉन हिलॉक. काय म्हणायचं? एंजॉन हिलॉक. ओके, आणि मग याच्यावरती मायलिनेटेड शीत असत. ओके, मायलिनेटेड शीत आहे आणि ह्या मायलिनेटेड शीत हे फॉर्म करण्यासाठी इथं स्वॅन सेल दाखवलेले आहेत. स्वॅन सेल्स आहेत का बघा इथे. स्वॅन सेल्स आणि स्वॅन सेलच्या खाली लिहा स्वॅन सेल. ओके, स्वॅन सेलचं फंक्शन आहे मायलिन फॉर्मिंग सेल्स. स्वॅन सेलचं फंक्शन आहे मायलिन फॉर्मिंग सेल्स. त्याच्यानंतर पुढे आपण आलो की आपल्याला एंजॉन दिलेला आहे. एंजॉनचं फंक्शन आहे कंडक्ट इम्पल्स अवे फ्रॉम द सायटॉन. कंडक्ट इम्पल्स अवे फ्रॉम द सायटॉन. कंडक्ट इम्पल्स अवे फ्रॉम द सायटॉन. ओके, त्याच्यानंतर मायलिन शीट दिलंय. मायलिन शीट कव्हरिंग असतं, याच्यामुळे इम्पल्स स्पीडनी जाणार आहे. मायलिन शीट जर नसेल तर इम्पल्स स्पीडनी जाणार नाही, हे त्याचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर नोड ऑफ रॅनवियर एक दिलेला आहे. नोड ऑफ रॅनवियरच्या इथल्या एरिया वेअर मायलिन शीत इज इंटरप्टेड. ओके, एरिया वेअर द मायलिन शीत इज इंटरप्टेड. मायलिन शीत इज इंटरप्टेड. ओके, त्याच्यानंतर आपण एंजॉन टर्मिनल आणि सिनॉप्टिक नॉब काय आहेत ते पुढे कंडक्शनला बघणारच आहोत. याच्यामध्ये ऍडिशनल आणखीन एक पॉईंट दिलेले आहेत. मायलिनेटेड नर्व फायबर्स आर फाउंड इन अ स्पायनल अँड क्रॅनियल नर्व. हा एमसीक्यू विचारला जातो. मायलिनेटेड नर्व फायबर्स आर फाउंड इन अ स्पायनल अँड क्रॅनियल नर्व हा एमसीक्यू आहे. आणि अनमायलिनेटेड नर्व फायबर्स इज एनक्लोज्ड बाय स्वॅन सेल दॅट डज नॉट फॉर्म ए मायलिन शीत अराउंड द एंजॉन अँड कॉमनली फाउंड इन द ऍटोनॉमिक अँड सोमॅटिक न्यूरल सिस्टीम. हा एमसीक्यू विचारला जातो. हा एमसीक्यू कन्फ्युजन करणारा आहे. हा एमसीक्यू विचारला जातो. हे लाईन टू लाईन तुमचं बाय हार्ट पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी आणखीन एक वरती तुम्हाला दिलेलं आहे. न्यूरॉनचे टाईप्स दिलेले आहेत. एक दिलंय मल्टी पोलार, एक दिलंय बायपोलार आणि एक दिलंय युनिपोलार. तिन्हीच्याही तुम्हाला डेफिनेशन दिलेत कुठं आहे ते दिलेलं आहे. मल्टीपोलार म्हणजे विथ वन एंजॉन टू ऑर मोर डेंड्राइट्स फाउंड इन द सेरेब्रल कॉर्टेक्स. हा सेरेब्रम आहे, ब्रेनचा भाग आहे. त्याचा बाहेरचा भाग घेतला. ओके, कट सेक्शन घेतला. जर समजा सेरेब्रम असेल, हा सेरेब्रम आहे, हा सेरेब्रमचा कट सेक्शन घेतला आपण. कट सेक्शन तर आउटर पोर्शन असतो. या सेरेब्रल कॉर्टेक्स, कळालं का? या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये काय असणार आहे? मल्टीपोलार न्यूरॉन. त्याच्यानंतर बायपोलार न्यूरॉन फॉर्म इन द रेटिना ऑफ द आय. ओके, रेटिना ऑफ द आय. त्याच्यानंतर युनिपोलार न्यूरॉन फॉर्म इन द ओनली एम्ब्रियोनिक स्टेज. एम्ब्रियो म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एम्ब्रियो कुणाला म्हणायचं रे? एम्ब्रियो
रिप्रोडक्शन मध्ये हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. ओके, एम्ब्रियो कोणाला म्हणायचं? 0 टू 8 वीक पर्यंत एम्ब्रियो म्हणायचं. ओके, याच्यामध्ये आणखी एक ऍडिशनल पॉइंट येणार आहे. तुम्हाला दिले तीन, एक मल्टीपोलर, बायपोलर, युनिपोलर, आणि आणखी एक ऍडिशनल पॉइंट आहे नॉन पोलर. ओके, नॉन पोलर एक्झाम्पल द्यायचं आहे तर पाठीमागे बघितला पण हायड्रा, हायड्रा. ओके, हायड्रा. ओके, आणखीन एक त्याच्यामध्ये आहे अमाक्राइन सेल ऑफ द रेटिना, हे सुद्धा नॉन पोलर आहे. अमाक्राइन सेल आपण चार्ट मध्ये बघणार आहोत आता. ओके, आयच्या चार्ट मध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आणखीन एक पॉइंट आहे सुडो युनिपोलर, सुडो युनिपोलर, सुडो सुडो म्हणजे फॉल्स, सुडो युनिपोलर हे आहेत डॉर्सल रूट ऑफ गँग्लियन ऑफ द स्पायनल कॉर्ड. कुठे आहेत? डॉर्सल रूट ऑफ गँग्लियन ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणखीन एक तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशनल पॉइंट सांगायचा आहे तो म्हणजे ज्या नीजल्स ग्रॅन्युल्स आहेत, नीजल्स ग्रॅन्युल्स, या नीजल्स ग्रॅन्युल्सला आणखीन एक वर्ड दिलेला आहे तो लिहून घ्या. नीजल्स ग्रॅन्युल्स साठी वर्ड आहे दॅट इज द टिग्रॉइड बॉडी. टिग्रॉइड बॉडी हा वर्ड तुम्हाला नेझल्स ग्रॅन्युल्सच्या रिलेटेड विचारला जातो. डायरेक्टली नेझल्स ग्रॅन्युल्स विचारलं जात नाही आहे, तुम्हाला टिग्रॉइड बॉडी असं विचारलं जातो. ओके, इथपर्यंत हा पार्ट झालेला असेल तर आपण थोडस पुढे जाऊया. आपल्याला दिलेले जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. आता हा पार्ट कसा असतो, सोडियम पोटॅशियम पंप काय आहे, हे कसं ट्रान्सपोर्ट करतं हे आता मी तुम्हाला सांगतो. रेस्टिंग पोटेन्शियल कुणाला म्हणायचं, ऍक्शन पोटेन्शियल कुणाला म्हणायचं, आणि एनसीईआरटी मध्ये काय दिलेलं आहे, रिपोलरायझेशन म्हणजे काय, डिपोलरायझेशन म्हणजे काय. ओके, याच्यामध्ये रेस्टिंग पोटेन्शियल काय पार्ट आहे हा पार्ट मला जरा तुम्हाला सांगायचा आहे. हा पार्ट मी तुम्हाला जरा सांगतो, लक्ष द्या इकडे बघा. आपण सुरुवातीला पहिल्यांदा एक नर्व सेलची डायग्राम काढू. न्यूरॉन, ओके, आता इथे आपल्याला बाकी काय बघायचं नाही आहे. डेंड्राइट्स आहेत माहिती आहे, हा एन्झॉन आहे माहिती आहे. ओके, ह्या डेंड्रॉन्स मधून इम्पल्स येणार आहे आणि इकडे जाणार आहे. ज्या वेळेला इम्पल्स एन्झॉन मधून ट्रान्समिट होणार आहे त्यावेळेला काय कंडिशन असणार आहे, हा एखादा नर्व सेल आहे हा रेस्टिंग स्टेजला आहे, रेस्टिंग स्टेजला, रेस्टिंग स्टेजला आहे. पहिल्यांदा रेस्टिंग स्टेज घेऊया आपण, नावं नंतर देऊ आपण. बघा, रेस्टिंग स्टेज घेऊया ज्या वेळेला हा पूर्णपणे विश्रांती घेतोय, आपण शांत बसलेलो आहोत, कुठलाही इम्पल्स ट्रान्समिट होत नाही. ओके, कुठलाही इम्पल्स ट्रान्समिट होत नाही आहे त्यावेळेला आपले रेस्टिंग स्टेज असते. आणि त्यावेळेला इथं हा जो पार्ट आहे याला म्हणतात एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ओके, ईसीएफ, ईसीएफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड हा पार्ट नर्वच्या बाहेरचा. ओके, आता सगळ्यात महत्वाचं मध्ये आतमध्ये निगेटिव्ह टर्मिनल असतं, आतमध्ये निगेटिव्ह टर्मिनल असतं, एन्झॉनच्या आतमध्ये निगेटिव्ह टर्मिनल असतं आणि बाहेर पॉझिटिव्ह टर्मिनल असतं. ओके, बाहेर असतात एन ए प्लस आणि आतमध्ये असत के प्लस. ओके, बाहेर असत एन ए प्लस आणि आतमध्ये असत के प्लस. एवढं लक्षात आलं का बघा, ज्या वेळेला ही रेस्टिंग फेज आहे, रेस्टिंग एक एक गोष्टी मी वाढवत जाणार आहे, ही रेस्टिंग फेज आहे. ज्या वेळेला इम्पल्स कंडक्ट होणार आहे, ज्या वेळेला इम्पल्स कंडक्ट होणार आहे, आता याच्यात काय असणार आहे, तुम्हाला आता नुसतं रेस्टिंग दिलं, पोलराइज्ड, डिपोलराइज्ड, रिपोलराइज्ड अशा तीन वर्ड्स येणार आहेत. ओके, मग पोलराइज्ड कुणाला म्हणायचं, डिपोलरायझेशन कुणाला म्हणायचं, रिपोलरायझेशन कुणाला म्हणायचं ते बघणार होतो. ज्या वेळेला इम्पल्स इकडे कुठलाही कंडक्ट नव्हता, हे रेस्टिंग स्टेजला होतं, त्यावेळेची परिस्थिती आहे. दुसरी डायग्राम मी पुन्हा इथं काढतो. या डायग्राम मध्ये, या डायग्राम मध्ये इम्पल्स कंडक्ट होणार आहे,
इम्पल्स कंडक्ट होणार आहे. ओके, ज्या वेळेला इम्पल्स जाईल त्यावेळेला इम्पल्स ज्या वेळेला ट्रान्समिट होईल त्यावेळेला आतले निगेटिव्ह टर्मिनल्स आहेत, आतले निगेटिव्ह टर्मिनल्स म्हणजेच कोण, के प्लस आहे. ओके, बाहेर पॉझिटिव्ह टर्मिनल्स आहेत. मी मुद्दाम थोड्या अंतरावरती काढतोय, एक्स्ट्रा सोलर मटेरियल मध्ये हे एन ए प्लस आहे, हे थ्री एन ए प्लस, मी मुद्दाम तीन तीनचा ग्रुप केलेला आहे, हे थ्री एन ए प्लस हे आतमध्ये जाणार आहे आणि हे दोघे जण बाहेर येणार आहे. पुन्हा हे तीन आत जाणार आहेत, हे दोघे जण बाहेर येणार आहेत. ओके, लक्षात येते का बघा, हे तिघे आतमध्ये येणार, म्हणजे सोडियम आतमध्ये येणार आणि जे तुमचं के प्लस आहे हे बाहेर जाणार आहे. हे रेस्टिंग स्टेज आणि आपल्या भाषेमध्ये इट इज अ एक्साइटेड स्टेट. ओके, म्हणजेच आपण याला पोलराइज्ड स्टेट वगैरे म्हणणार आहे, एक्साइटेड स्टेट आता घेऊच नका. ज्या वेळेला इम्पल्स कंडक्ट होतो ती स्टेज घ्या. ओके, ज्याच्यामध्ये थ्री एन ए एन ए प्लस हे आतमध्ये जाणार, ओके, टू बाहेर येणार के प्लस, याचं एक वाक्य आहे तुमच्या पुस्तकामध्ये एनसीईआरटी मध्ये. ओके, पेज नंबर 317 त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम पंप विच ट्रान्सपोर्ट थ्री एन ए आउटवर्ड फॉर टू के प्लस इन टू द सेल. ओके, टू के प्लस इन टू द सेल, हे लक्षात ठेवा. बघा, लक्षात घ्या, हे लक्षात कसं ठेवायचं तर एकदम सोपं आहे. हे नोकिया हा वर्ड जर तुम्ही लक्षात ठेवला तर हे हे एन ए जे आहे हे आउटसाइड, ओके, हे के प्लस इनसाइड. लक्षात आलं का बघा, के प्लस इनसाइड. ओके, एन असत थ्री टू. अरे लक्षात आलं का, मग तुम्ही म्हणाल की सर ए वन काय आहे, दॅट इज हा एक आहे, थ्री टू वन हा एक आहे, दॅट इज एटीपी यूज, एटीपी यूज, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके, ही ट्रिक्स आहे, ओके, लक्षात ठेवण्यासाठी थ्री एन ए टू के, ओके, वन ए म्हणजे एटीपी यूज होतो, हे आउटसाइड आहे, हे इनसाइड आहे, एनसीईआरटी मध्ये सेंटेन्स आहे पेज नंबर 317 वरती. ओके, एन ए प्लस आउटवर्ड फॉर टू के प्लस इन टू द सेल्स. ओके, इन टू द सेल्स सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या, इथं हे खूप महत्वाचं आहे. ओके, आता याला आतमध्ये जाण्यासाठी, ओके, नर्व मध्ये जाण्यासाठी, एंगॉन मध्ये जाण्यासाठी सेपरेट गेट असतात आणि के प्लस ला बाहेर येण्यासाठी सेपरेट गेट असतात. ओके, लक्षात आलं का बघा, हा एकाच गेटनी आतमध्ये आणि बाहेर करत नाही, याला सेपरेट गेट असतात आणि गेट हा शब्द न वापरता त्याला चॅनल असा शब्द वापरलेला आहे. ओके, काही ठिकाणी गेट वापरलेला आहे, काही ठिकाणी चॅनल असा शब्द वापरलेला आहे. एकदा इम्पल्स पुढे गेला, इम्पल्स जाण्यासाठी ट्रान्समिट होण्यासाठी कुणाची मदत घेतली, एनएची मदत घेतलेली आहे. इम्पल्स एकदा पुढे गेला की पुढे आहे त्या स्टेजला नॉर्मल स्टेजला येतो. ओके, हे झालं याचं मेकॅनिझम. आता याच्या बाबतीत आणखीन डिटेल्स आता आपण ही थीम समजावून घेतली, आता याच्याबद्दल डिटेल्स जरा थोडीशी समजावून घेऊया आपण. काही पार्ट मी तुम्हाला लिहून देतो, बघा. इथं पहिल्यांदा एक्साइटेबल सेल्स, पहिल्यांदा कुठला आहे एक्साइटेबल सेल. एक्साइटेबल सेल, द न्यूरॉन्स आर एक्साइटेबल सेल्स. सगळ्यात महत्वाचं काय, न्यूरॉन्स आर एक्साइटेबल सेल बिकॉज देअर मेम्ब्रेन आर इन अ पोलराइज्ड स्टेट. सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे खूप महत्वाचं आहे. न्यूरॉन्स आर एक्साइटेबल सेल बिकॉज
मेम्ब्रेन्स आर इन अ पोलराइज्ड स्टेट हा एमसीक्यू विचारला जातो, ट्रू अँड फॉल्स साठी हा एमसीक्यू आहे. मेम्ब्रेन्स आर इन अ पोलराइज्ड स्टेट ड्यू टू डिफरेंशियल कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑफ आयन अक्रॉस मेम्ब्रेन. ओके, हे मी इथं लिहितो कारण हा ट्रू अँड फॉल्स साठी एमसीक्यू विचारला जातो. मेम्ब्रेन आर इन ए पोलराइज्ड स्टेट ड्यू टू डिफरेंशियल कॉन्सेंट्रेशन ग्रेडियंट ऑफ आयन्स अक्रॉस मेम्ब्रेन. बघा, न्यूरॉन्स एक्साइटेबल बिकॉज मेम्ब्रेन्स आर पोलराइज्ड. ओके, मी पुन्हा सांगतो, ट्रू अँड फॉल्स साठी हा एमसीक्यू आहे. पोलराइज्ड स्टेट ड्यू टू डिफरेंशियल कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑफ आयन अक्रॉस द मेम्ब्रेन. ओके, आणि जो एक्झोलिमा आहे, लिमा इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो एक्झोलिमा इज अ सिलेक्टिवली परमिएबल इन नेचर. माहितीये तुम्हाला, सिलेक्टिवली परमिएबल. ओके, कुणाला परमिशन दिलेली आहे, सिलेक्टिवली आहे, फ्रीली आहे, हा पण एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं, तर आपण सगळ्यात बघितलं की इनसाइड कोण आहे, आउटसाइड कोण आहे, रेस्टिंग फेज बघितली. याच्याबद्दल एक थोडस सेंटेन्स लिहून देणार आहे. पहिल्यांदा रेस्टिंग फेज बद्दल, पोटेन्शियल डिफरन्स विच म्हणजे चार्ज, बरं का रे, पोटेन्शियल डिफरन्स विच एक्झिस्ट अक्रॉस द सेल सरफेस मेम्ब्रेन ऑफ नर्व सेल negative inside the cell with respect to the outside. The membrane is said to be polarized. खूप महत्वाचं आहे हे सेंटेन्स, मी मुद्दाम दिलेलं आहे तुम्हाला, कारण का याच्या पुढचं सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिलाय, विच एक्झिस्ट अक्रॉस द सेल सरफेस मेम्ब्रेन ऑफ द नर्व सेल, निगेटिव्ह इनसाइट, आतमध्ये कसं आहे, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह इनसाइट द सेल विथ रिस्पेक्ट टू आउटसाइड पोलराइज्ड. ओके, आता इथं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे अक्रॉस द सेल मेम्ब्रेन ऍट रेस्ट, त्याला म्हणायचं रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, आर एम पी शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलं जातं, आर एम पी दॅट इज अ रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल.
ओके रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल याची डेफिनेशन तुमच्या एनसीईआरटी मध्ये पेज नंबर 318 वरती दिलेली आहे आणि दिस रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल तुम्हाला दिले आहे पण तिथं नुसतंच रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल दिलेलं आहे हे किती असतं हे -70 मिलीव्होल्ट हे दिलेलं नाही हे तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाही आहे याच्याविषयी एमसीक्यू विचारला जातो आणि याची जी रेंज आहे ही रेंज ओके पाहिजे तर रेंज ही लिहून घ्या याची रेंज असते -60 ओके टू -85 मिलीव्होल्ट ओके हे लिहून घ्या रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल और रेस्टिंग पोटेंशियल इज मेंटेन बाय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड पॅसिव्ह डिफ्युजन हेही खूप महत्वाचं आहे हाही एमसीक्यू विचारला जातो बघा मी पुढे एकदा सेंटेन्स सांगतो रेस्टिंग पोटेंशियल इज मेंटेन बाय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड पॅसिव्ह डिफ्युजन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड पॅसिव्ह डिफ्युजन आपण प्लांटचे जो टॉपिक आहे या प्लांटच्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला डिफ्युजन ऑस्मॉसिस वगैरे किंवा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे सगळं गेलेलं आहे ओके द रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल जे आहे रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन बाय पुन्हा एकदा मी रिपीट करतोय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड पॅसिव्ह डिफ्युजन आताच मी तुम्हाला सोडियम पोटेशियम पंप बद्दल बोललो बरोबर आहे तिथं नेक तुम्हाला नोकियाचं एक्झाम्पल दिलं ओके पुढे आपण आलो की तुम्हाला एक्सायटिंग स्टेज आहे या एक्सायटिंग स्टेज बद्दल एक सेंटेन्स सांगतो आणि हे सेंटेन्स व्होल्टेज गेटेड चॅनल म्हणून आहे हे व्होल्टेज गेटेड चॅनल काय आहे हे बघा थोडस कारण हे VGC असं विचारलं जातं व्होल्टेज गेटेड चॅनल आणि थ्रीशोल्ड स्टिम्युलाय हे दोन सेंटेन्स तुमच्या दृष्टीनं एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत म्हणून इथं मी थोडस लिहून देतोय यातला बराचसा पार्ट तुम्हाला ट्रू अँड फॉल्स साठीच विचारला जातो ओके याच्यावरती डायरेक्टली लिडिंग क्वेश्चन नसतात ओके पुढे एक्सायटिंग स्टेज दिलेली आहे या एक्सायटिंग स्टेज मध्ये तुम्हाला दिल्या जाणी की वन्स द इव्हेंट ऑफ डीपोलरायझेशन ऑकर्स म्हणजे मगाची जर रेस्टिंग फेज होता त्याला म्हणायचं पोलरायझर रेस्टिंग स्टेज असलं की म्हणायचं पोलरायझर रेस्टिंग स्टेज असलं की म्हणायचं पोलरायझर आणि इम्पल्स कंडक्ट व्हायला लागला की म्हणायचं डीपोलरायझर इव्हेंट ऑफ डीपोलरायझेशन ऑकर्स ए नर इम्पल्स इज इनिशिएटेड नर इम्पल्स स्टार्ट झाला द ऍक्शन पोटेन्शियल इज अनादर नेम ऑफ नर इम्पल्स आता इथून पुढं नर्व इम्पल्स म्हणायचं नाही इथून पुढे म्हणायचं ऍक्शन पोटेन्शियल काय म्हणायचं ऍक्शन पोटेन्शियल इथून पुढे नर्व इम्पल्स हा शब्द वापरायचा नाही इथून पुढे ऍक्शन पोटेन्शियल वापरायचं काय वापरायचं ऍक्शन पोटेन्शियल एकदा नर्व पुढे चालली ओके स्टिम्युलेशन मिळालं की त्याला म्हणायचं ऍक्शन पोटेन्शियल इट इज जनरेटेड बाय चेंज ऑफ सोडियम आयन चॅनल्स दीज चॅनल्स अँड सम पोटॅशियम आयन चॅनल्स आणि हे सोडियम आणि पोटॅशियम आयन चॅनल्स आहेत यांना म्हणायचं व्होल्टेज गेटेड चॅनल VGC व्होल्टेज गेटेड चॅनल पुढे म्हणायचं कळालं का व्होल्टेज गेटेड चॅनल हे जे सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत यांना सोडियम आणि पोटॅशियम गेटेड चॅनल्स आहेत यांना व्होल्टेज गेटेड चॅनल्स असं म्हणायचं मिनिंग दे आर ओपन अँड क्लोज्ड विथ चेंज इन द व्होल्टेज ओपन अँड क्लोज्ड हे जे सोडियम आणि पोटॅशियम आहे हे ओपन अँड क्लोज्ड इन अ चेंज इन व्होल्टेज दिस रेस्टिंग स्टेज ऑफ दीज चॅनल्स आर क्लोज्ड ड्यू टू द बाइंडिंग ऑफ ज्यावेळेला रेस्टिंग असतं ज्यावेळेला विश्रांती घेत असतात त्यावेळेला हे क्लोज असतात कुणामुळे
कुणामुळे कॅल्शियम मुळे आपल्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये जिथं जिथं कॅल्शियम येतं त्या सगळ्या कॅल्शियमचा रेफरन्स तुम्हाला आला पाहिजे. ह्या सगळ्या कॅल्शियमचा रेफरन्स तुम्हाला आला पाहिजे हे लक्षात आलं का बघा. आता आणखीन एक सगळ्यात महत्वाचं जे सेंटेन्स आहे जे दिलेलं नाही एनसीईआरटी मध्ये तो तुम्हाला मी सांगतो बघा. एक थ्रीशोल्ड व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली नाही आहे, ती थ्रीशोल्ड व्हॅल्यू आपल्याला एनसीईआरटी मध्ये इथे टाकायची आहे. अ चेंज ऑफ प्लस 10 mV इन पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स चेंज ऑफ प्लस 10 mV ओके इन पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, फ्रॉम रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल किती आहे? -70 mV. या -70 mV मध्ये जे चेंज आहे हा चेंज 10 mV ओके मायनस बघा 70 mV आर एम पी थ्रू इनफ्लक्स इज सफिशियंटली सफिशियंटली सिग्निफिकंट टू ट्रिगर ए रॅपिड इनफ्लक्स ऑफ Na+ ions leading to generation of +10 mV is called threshold stimulus. बऱ्याच ठिकाणी हा वर्ड जाणार आहे थ्रीशोल्ड स्टिम्युलस हा वर्ड जाणार आहे ओके. थ्रीशोल्ड स्टिम्युलस हा वर्ड तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गेलेला आहे ओके. आपण इव्हन दो ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशन हा टॉपिक बघत असताना थ्रीशोल्ड व्हॅल्यू बघितली होती आपण बरोबर आहे. हाय थ्रीशोल्ड, लो थ्रीशोल्ड ओके हे बघितलं होतं आपण. इथं हा पार्ट लक्षात आला का बघा. हा पार्ट लक्षात आलेला असेल तर आपण थोडस पुढे जाऊ. आपण याच्यामध्ये हा एक शेवटचं सेंटेन्स मी सांगतो. द होल प्रोसेस ऑफ डिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन इज व्हेरी फास्ट. इट टेक्स ओनली अबाउट 1 to 5 millisecond. ही जी डिपोलरायझेशन रिपोलरायझेशनची जी प्रोसेस आहे ही फक्त 1 to 5 millisecond मध्ये होत असते हे एक सांगायचं आहे ओके. आणि याच्यामध्ये दुसरा कुठलाही पार्ट राहिलेला नाही आहे. एनसीईआरटीच्या रिलेटेड जर आपण बघितलं तर डिपोलरायझेशन म्हणजे एनए इनफ्लक्स हा डायरेक्टली एमसीक्यू विचारला जातो. तिथं पाहिजे तर लिहून घ्या डिपोलरायझेशन एनए इनफ्लक्स रिपोलरायझेशन के प्लस इफ्लक्स डिपोलरायझेशन एनए प्लस इनफ्लक्स अँड रिपोलरायझेशन के प्लस इफ्लक्स हा एमसीक्यू विचारला जातो ओके. याच्यानंतर आपल्याला ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स जे आहे हा एक ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स हा एक पार्ट आहे.
ट्रांसमिशन ऑफ पिंपलचा एक पार्ट बघायचा आणि आपण सीएनएस दॅट इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम ला डायरेक्टली स्टार्ट करायचं. आता याच्यामध्ये मी हार्डली तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये ही डायग्राम एक्सप्लेन करतो आणि म्हणजे आपल्याला मग नेक्स्ट पार्ट घेता येईल. हा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे, लक्ष द्या इकडे. म्हणजे आपण त्याला सिनॅप्स म्हणतो. दोन टाईपचे सिनॅप्स असतात. एक असतं केमिकल सिनॅप्स, जी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे, आणि एक असते इलेक्ट्रिकल सिनॅप्स. ओके, इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आता केमिकल आणि इलेक्ट्रिकल मध्ये फक्त डिफरन्स काय आहे तो मी सांगतो, लक्ष द्या. केमिकल सायनॅप्स ऑर सिनॅप्स आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आता हे कुठे असतं? हे आईज मध्ये, हार्ट मध्ये, ओके, हार्ट मध्ये, कार्डियाक मध्ये, आईज मध्ये, ओके, इंटेस्टाईन मध्ये, ओके. इथंच फक्त असतं इलेक्ट्रिकल सिनॅप्स. हा इलेक्ट्रिकल सिनॅप्सचा रेफरन्स हा सांगतो मी तुम्हाला. आपण पहिल्यांदा हे प्री सिनॅप्टिक घेतले, प्री सिनॅप्टिक. हा प्री सिनॅप्टिक घेतला, हा इम्पल्स वरून आलेला आहे. हा इथं पोस्ट सिनॅप्टिक घेतला आपण, हे पोस्ट सिनॅप्टिक घेतलं. बघा, सेम डायग्राम आपण इकडे काढली. हा प्री सिनॅप्टिक घेतला, हा प्री सिनॅप्टिक आहे, म्हणजे वरून आलेला नर्व. हे आहे पोस्ट सिनॅप्टिक. ओके, आता ह्याला आपण प्री सिनॅप्टिक म्हणू. आणि ह्याला पोस्ट सिनॅप्टिक असं म्हणू. बस, एका वेळेला आपण दोन बघतो, एक केमिकल आणि एक इलेक्ट्रिकल. आपल्या पुस्तकामध्ये दिलंय केमिकल, कारण इलेक्ट्रिकल बॉडीमध्ये फक्त ठराविक ठिकाणीच असतं. इलेक्ट्रिकल मध्ये अगदी सोपं आहे, जे टिश्यू मध्ये बघितलं तुम्ही, गॅप जंक्शन असतो. गॅप जंक्शन काय असतं? गॅप जंक्शन असतो. आणि गॅप जंक्शन असल्यामुळं हा इम्पल्स वरून येणारा हा डायरेक्टली जातो. ओके, हा डायरेक्टली जाणार आहे, कारण इथं गॅप जंक्शन आहे, ब्रिज असल्यासारखं आहे. ओके, गॅप जंक्शन आहे, संपलं, इथं काही प्रश्नच नाहीये. पण इथं सायनॅप्स ऑर सिनॅप्स हे प्री अँड पोस्ट दोन नर्वस सेलच्या मध्ये गॅप आहे. आणि ह्या गॅपमध्ये सगळे आयन ऍटम्स, मॉलिक्युल्स हे सगळे तुमचे आहेत. याच्यामध्ये कॅल्शियम ही जास्त प्रमाणात आहे. ओके, जो प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे, ह्या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये सिनॅप्टिक बल्ब और सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत. काही ठिकाणी वेसिकल्स म्हणलंय, काही ठिकाणी बल्ब म्हणलंय. आणि ह्या सिनॅप्टिक वेसिकल्स मध्ये न्यूरो ट्रान्समीटर भरलेले आहेत. काय भरलेले आहेत? न्यूरो ट्रान्समीटर. हे जे बल्ब आहेत, फुगे आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटरचे फुगे आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटरचे फुगे आहेत. ओके, न्यूरो ट्रान्समीटरचे बल्ब आहेत, यांना वेसिक्युलर बल्ब असं म्हटलंय, वेसिकल्स म्हणलेलं आहे. आणि ज्या वेळेला इम्पल्स वरून येतो बघा, त्यावेळेला यातलं कॅल्शियम आहे, हे कॅल्शियम वरती जातं. ओके, वरती जाऊन ह्या न्यूरो ट्रान्समीटर बल्बना रप्चर करतं, यातलं न्यूरो ट्रान्समीटर बाहेर पडतं आणि हे न्यूरो ट्रान्समीटर इथं येतं. आणि हे न्यूरो ट्रान्समीटर आल्यानंतर, ऍसिडल कोलिन आल्यानंतर, मग इम्पल्स पास होतो. लक्ष आलं का? मग इम्पल्स पास होतो. तुमच्या इथं असं रिसेप्टर टाकलेले आहे, त्याने रिसेप्टर रिसीव्ह करणारे म्हणून टाकलेले आहेत. ऐका, रिसीव्ह करणारे असं टाकलेलं आहे. बघा, रिसीव्ह करणारे इथं दिलेलं आहे असं. या पद्धतीनं ही डायग्राम आहे, या पद्धतीची तुमच्या बुक मधील ही डायग्राम आहे. कळालं का? फक्त इथं मेकॅनिझम एवढंच आहे की इथं बल्ब असतात, याच्यामध्ये ऍसिडाइल कोलिन असतं, हे न्यूरो ट्रान्समीटर आहे. ओके, दोघांच्या मध्ये गॅप असतो, हे कॅल्शियम वरती जातं. ज्यावेळेला इम्पल्स येतो त्यावेळेला हे कॅल्शियम वरती जातं, ह्या बल्बना रप्चर करतं, ह्यातलं न्यूरो ट्रान्समीटर खाली येतं आणि तो गॅप भरून काढतं. आणि मग इम्पल्स पुढे जातो. एकदा इम्पल्स पुढे गेल्यानंतर पुन्हा एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होते. आणि एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर पुन्हा ही कंडिशन आहे तशी येते. ओके, ही कंडिशन पूर्वीसारखी तयार होते. ओके, याला म्हणायचं केमिकल सिनॅप्स.
आणि हा आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स. म्हणून म्हटलं जातं इलेक्ट्रिकल सिनॅप्स इज अ फास्टर दॅन द केमिकल सिनॅप्स. हा एमसीक्यू विचारला जातो. ओके, इथपर्यंत आपण नर्वस सिस्टीमचा हा सगळा पार्ट बघितलेला आहे. याच्या पुढे आपण मेनली जाणार आहोत ब्रेनला. ओके, सेरेब्रम सेरेबिलम वगैरे हा जो पार्ट आहे हा आपल्याला बघायचा आहे. ओके, थँक्यू.